नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो मी आदर्श विद्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये आपण शैक्षणिक व्हिडिओ बनवत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वी सामान्य विज्ञान या पाठाचे आपण आत्तापर्यंत 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत. हा जवळपास चौथा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण चॅप्टर फर्स्ट लिविंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या पाठाचा अभ्यास करत होतो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो जे घटक अभ्यासले, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कॅनिवरी कॉल आणि नीड ऑफ क्लासिफिकेशन यांचा अभ्यास केला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन आणि क्रायटेरिया यूज फॉर द विटाकर्स क्लासिफिकेशन याविषयीची माहिती घेतली होती, आणि विटाकर्सचं 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीमची माहिती घेतली होती. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण किंगडम मोनेरा, त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगी याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे, आणि काही रॉबर्ट विटाकर यांचे 5 किंगडम क्लासिफिकेशनबाबत काही मेरिट आणि डेमेरिट याविषयी चर्चा केली होती. आज आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा मुद्दा अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्समध्ये बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी आणि व्हायरसेस याविषयी आपण चर्चा करणार आहोत. कुठल्याही प्रकारचा वेळ न दवता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट चॅप्टर फर्स्ट लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. फर्स्ट पॉइंट विच इज नोन क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ओके, अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर सजीवांचा विचार केला तर सर्वात जास्त संख्या सजीवांमध्ये या सूक्ष्मजीवांचीच आहे. सो हेज दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज, आणि म्हणून त्याला आपण खालीलप्रमाणे क्लासिफिकेशन करूयात. लेट सी फर्स्ट वन, मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम डिव्हायडेड इन टू टू टाईप्स, प्रोकॅरिओट्स अँड युकॅरिओट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मजीवाचं दोन गटात वर्गीकरण करता येते, एक आधिकेंद्रकी आणि एक दुष्यकेंद्रकी. सो बॅक्टेरिया आर इन्क्लुडेड इन प्रोकॅरिओट्स अँड युकॅरिओट्स आर डिव्हायडेड इन टू थ्री टाईप्स, दोज आर प्रोटिस्टा, फंगी अँड अल्गी. ऑल्सो सम इम्पॉर्टंट फीचर्स विच मीन्स द ऑलवेज रिमेंबर विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स. विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साईजबाबत एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे 1 meter इज इक्वल टू 10^6 मायक्रोमीटर. अँड ऑलवेज रिमेंबर द सिम्बॉल ऑफ मायक्रोमीटर. ओके, ॲट माय अलॉंग साईड. अँड ऑल्सो 1 meter इज इक्वल टू 10^9 नॅनोमीटर. दोज रेफरन्सेस मस्ट बी रिमेंबर ऑर ऑलवेज रिमेंबर 1 meter इज इक्वल टू 10^6 मायक्रोमीटर अँड 1 meter इज इक्वल टू 10^9 नॅनोमीटर. दोज कन्वर्सेशन्स आर ऑल्सो आस्क इन ऑल टाईप ऑफ कॉम्पिटेटिव्ह exams, so always remember that. Okay, now let's see another point, classification of microbes. And first microbe is known as bacteria. The size of bacteria, which is 1 to 10 okay micrometer, 1 to 10 micrometer. Let's see, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या बॅक्टेरियाची जी साईज असते ते 1 to 10 मायक्रोमीटरच्या दरम्यान असते. लेट सी सम कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट कॅरेक्टर इज युनिसेल्युलर इंडिपेंडंट ऑर पॅरासॅटिक ऑर्गॅनिझम. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बॅक्टेरिया जे असतात हे एकपेशीय असतात, त्याचबरोबर कधी कधी ते इंडिपेंडंट असतात किंवा
पॅरासॅटिक असतात. आता इंडिपेंडंट मी तुम्हाला सांगत होतो का, मुक्तपणे वाढणारे किंवा दुसऱ्या सजीवांवर वाढणारे. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनीज, बरेच वेळा काही बॅक्टेरिया एकत्र येऊन एक कॉलनी तयार करतात. जसं आपण आपली गल्ली म्हणतो ना, त्याला कॉलनीज म्हटलं जातं. एक समूह तयार करतात, दॅट इज द कॉलनीज. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. म्हणजे बॅक्टेरियाची जी सेल असते ही काय असते, प्रोकॅरियोटिक असते, म्हणजे आधिकेंद्रकीय असते आणि त्यांना पेशी भित्तिका पण असते. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनलीज आर अब्सेंट. यांच्यामध्ये विभक्त असा न्यूक्लियस, केंद्रक आपण ज्याला म्हणतो तो, किंवा पेशीची अंगक, सेल ऑर्गनलीज ह्या नसतात. ओके, थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फ्युजन. म्हणजे याची पुनरुत्पादनाची जी पद्धती आहे विद्यार्थी मित्रांनो, ती मात्र साधं बायनरी फ्युजन किंवा सिम्पल बायनरी फ्युजन असं त्याला आपण म्हणूयात. लेट्स सी फोर्थ कॅरेक्टर, इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो व्हायग्रसली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर फेवरेबल अनुकूल परिस्थिती असेल तर बॅक्टेरिया हा झपाट्यानं वाढत असतो, त्याचं पुनरुत्पादन करत असतो. अँड कॅन डबल देअर नंबर इन अ 20 मिनिट्स. फक्त अवघ्या 20 मिनिटात आहे त्यापेक्षा डबल नंबरनी बॅक्टेरिया वाढत असतो. ओके, लेट्स सी सम पिक्चर ऑफ बॅक्टेरियाज. कोकस, कोकोबॅसिलस, स्प्रिलियम बॅसिलस आणि फिब्रियो, इट इज अ कॉमासेप बॅक्टेरिया. ओके, आफ्टर दॅट लेट्स सी अनादर पॉइंट इन दिस चॅप्टर, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, इट्स अ प्रोटोझोआ. लेट्स सी द साईज ऑफ प्रोटोझोआ. इट्स साईज इज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. प्रोटोझोआची जी साईज असते ही जवळपास 200 मायक्रोमीटरच्या आसपास असते. लेट्स सी सम कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट वन, प्रोटोझोआज आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे जे आदिजीव असतात, प्रोटोझोआला आपण आदिजीव असं म्हणूयात. तर हे आदिजीव तुम्हाला मातीमध्ये, त्याचबरोबर गोडं पाणी आणि खारं पाणी या दोघांमध्येही पाहायला मिळतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम. काही जे प्रोटोझोआ असतात हे इतर सजीवाच्या शरीरावर सुद्धा वाढतात. अँड अँड आर पॅथोजेनिक, ते रोगकारक सुद्धा असतात. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा घ्यायचा आहे आपल्याला. यामध्ये सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटोझोआ इज दे आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही प्रोटोझोआ असतात हे एकपेशीय असतात आणि दृश्य केंद्रकीय असतात. ज्याचं केंद्रक स्पष्टपणे दिसू शकतं याला दृश्य केंद्रकीय म्हणायचं. ठीक आहे, लेट्स सी थर्ड पॉइंट. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझॉन्स. म्हणजे प्रोटोझॉन्स या गटात येणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत यांच्यामध्ये तुम्हाला त्याच्या पेशीच्या रचनेत, त्यांच्या हालचालीच्या अवयवांमध्ये आणि त्यांच्या पोषण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता पाहायला मिळते. लेट्स सी फोर्थ कॅरेक्टर. दिस ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. प्रोटोझोआमध्ये जे काही ऑर्गॅनिझम आहेत हे सिम्पल सेल डिव्हिजन पद्धतीनं पुनरुत्पादन करतात. जे आपण बॅक्टेरियामध्ये पाहिलं होतं, सिम्पल बायनरी फ्युजन असं बॅक्टेरियाचं होतं, इथं मात्र तुम्हाला सिम्पल सेल डिव्हिजन असं दिसत आहे. लेट्स सी एक्झाम्पल्स. अमीबा अँड पॅरामोसियम. अमीबा अँड पॅरासिमोसियम आर द फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा अमीबा आणि हा जो पॅरामोसियम माझ्या बाजूला दिसतो आहे हे मुक्तपणे राहत असतात, थोडंसं घाण पाणी असतं त्या ठिकाणी. आफ्टर दॅट प्लाझ्मोडियम वॉल्वेक्स. याबद्दल माहिती सांगायची झाली तर हा प्लाझ्मोडियम जो आहे हा तुमचा मलेरिया जो आहे हा रोग निर्माण करणारा प्रोटोझो आहे. आफ्टर दॅट अँटॅमोएबा अँड युग्लिना. इट्स युग्लिना इज अ ऑटोट्रॉपिक.
बिकॉज ही मेक इट्स ओन फूड, कारण तो स्वतःच अन्न स्वतः तयार करतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लेट्स सी अनदर पॉइंट विच इज क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स ऑफ फंगी. याला आपण मराठीमध्ये बुरशी असंही म्हणतो. लेट्स सी द साईज ऑफ फंगी विच इज अप्रॉक्सिमेटली 10 to 100 मायक्रोमीटर, म्हणजे जवळजवळ 10 to 100 मायक्रोमीटरपर्यंत याची आकार असू शकतो. लेट्स सी सम कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट वन, दीज आर फाउंड ऑन डिकाईंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे कुजलेल्या सडक्या पदार्थावर हे आढळतात. कोण? बुरशी. त्याचबरोबर डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल, जे काही प्राणी आणि वनस्पती आहेत यांच्या मृत शरीरावर सुद्धा आपल्याला फंगी पाहायला मिळते. लेट्स सी सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. दीज आर युकॅरोटिक ऑर्गॅनिझम, म्हणजे हे दृश्यकेंद्रकी असतात. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर व्हिजिबल विथ नेकेड आय. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, काही जे आहेत हे तुम्हाला एकपेशी असतात, तर काही मात्र आपण सहज उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी विच इज सेप्रोट्रॉपिक, ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम द डिकाईंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे यांचं जे काही अन्न असतं हे कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांपासून शोषून घेत असतात. सेप्रोट्रॉपिक, ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम द डिकाईंग ऑर्गॅनिक मॅटर. लेट्स सी फोर्थ कॅरेक्टर. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन और बाय बडिंग. विद्यार्थी मित्रांनो, यांचं जे पुनरुत्पादनाची पद्धती आहे ही लैंगिक आणि अलैंगिक सुद्धा आहे. त्याचबरोबर हे सिंपल सेल डिव्हिजन या प्रकाराने सुद्धा रिप्रोडक्शन करतात, किंवा बडिंग नावाची एक प्रोसेस आहे ही सुद्धा ते पार पाडत असतात. ओके, पुढे जाऊयात. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. फर्स्ट वन, बेकर्स ईस्ट, बेकर्स ईस्ट. सेकंड वन, कॅन्डिडा. अँड लास्ट वन इज द मशरूम. दीज मशरूम वी वेअर फाईंड एव्हरीवेअर अवर सराउंडिंग्स ॲट द टाईम ऑफ सीझन ऑर विंटर्स, सॉरी रेनी सीझन. ओके, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या बऱ्याच ठिकाणी हे मशरूम पाहायला मिळतात. दीज मशरूम इन्क्लुडेड इन द किंगडम फंगी. आफ्टर दॅट वी विल सीन द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स अँड इट्स अ अल्गी. आता आपण अल्गीबद्दल माहिती पाहूयात थोडक्यात. अल्गीला आपण मराठीमध्ये शेवाळ असं म्हणतो. लेट्स सी द साईज ऑफ अल्गी विच इज अप्रॉक्सिमेटली 10 to 100 मायक्रोमीटर, म्हणजे जवळजवळ 10 to 100 मायक्रोमीटर त्यांचा आकार असू शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स आर, फर्स्ट वन, दे आर ॲक्वेटिक. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे जे अल्गी असतात ह्या शक्यतोवर जास्तीत जास्त जलीय असतात, जलचर असतात. ओके, पाण्यात असतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आर युकॅरिओटिक, युनिसेल्युलर आणि ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे दृश्यकेंद्रकीय आहे, एकपेशीय आहे आणि त्याचबरोबर स्वयंपोषी असा सजीव आहे अल्गी. लेट्स सी थर्ड वन. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, यांच्या पेशीमध्ये असलेल्या क्लोरोप्लास्टच्या मदतीनं हे प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया पार पाडतात आणि म्हणून यांना आपण ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. फोटोसिंथेसिस ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये सजीव स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. क्लोरेला. आफ्टर दॅट कॅल्मॅडोमानस. व्हेरी फ्यू स्पीसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. विद्यार्थी मित्रांनो, खूपच कमी अशा प्रजाती आहेत अल्गीच्या ज्या एकपेशी आहेत. अँड मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड व्हिजिबल विथ नेकेड आय. जास्तीत जास्त ज्या काही प्रजाती आहेत अल्गीमध्ये सजीवांच्या ह्या बहुपेशी आहेत आणि त्या आपण सहज डोळ्यांनी पाहू शकतो. ओके, आफ्टर दॅट लेट्स सी द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स व्हायरसेस. ज्याचा कहर सध्या चालू आहे अशा व्हायरसेसबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. साईज ऑफ व्हायरसेस आर,
approximately 10 to 100 but not micrometer, it's a nanometer. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 100 नॅनोमीटर हा त्या व्हायरसचा आकार असू शकतो अँड दे आर 10 टू 100 टाइम्स स्मॉलर दॅन द बॅक्टेरिया. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जेवढा बॅक्टेरिया लहान असतो त्याहीपेक्षा 10 ते 100 पट लहान व्हायरस असतात. ओके, व्हायरसबद्दल एक्स्ट्रा माहिती अशी की व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हायरसेसला सजीव असं मानल्या जात नाही. और दे आर सेड टू बी अ ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे जे काही व्हायरसेस असतात यांना कडा मानल्या जाते, काठ मानल्या जातो, ज्यापासून म्हणजे निर्जीव आणि सजीव यांचा काठ म्हणजे व्हायरसेस, त्यांच्याचपासून नंतर सजीव निर्माण झाले असावेत असं मानलं जातं. अँड दे आर स्टडीड अंडर द मायक्रोबायोलॉजी. सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये यांचा अभ्यास केला जातो. नाव लेट्स सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. फर्स्ट वन, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिन्यूट, अतिशय सूक्ष्म असतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल, म्हणजे ते स्वतंत्र घटक म्हणून वावरत असतात आपल्या अवतीभोवती. व्हायरसेस इज अ लॉन्ग मॉलिक्यूल ऑफ DNA, इट मीन्स डिऑक्झीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, और RNA, इट मीन्स रायबोज न्यूक्लिक ॲसिड, कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक लांबच लांब असा रेणूची साखळी असते, DNAच्या किंवा RNAच्या रेणूची साखळी, यालाच आपण व्हायरस असं म्हणतो. व्हायरसेस सर्वाईव्ह, थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, व्हायरसेस सर्वाईव्ह ओनली इन द लिव्हिंग प्लांट और ॲनिमल सेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण आज ज्या कंडिशनमध्ये आहे कोरोना व्हायरसच्या, त्याच्या संदर्भात तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असे का व्हायरसेस सर्वाईव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट और ॲनिमल सेल. म्हणजे सजीव प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी ज्या असतात त्यांच्यावरच हे जगू शकतात, इतर ठिकाणी जर कुठं पडले तर हे जगू शकत नाही. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. ज्या ज्या पेशीवर ते राहतात त्याच्याच पेशीपासून ते स्वतःसाठी प्रोटीन्स प्रोड्यूस करत असतात अँड क्रिएट देअर न्युमरस रिप्लिका, आणि स्वतःसाठी एक नवीन रिप्लिका पण तयार करतात, एक काय म्हणतात प्रोटेक्शन तयार करतात. अँड दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. त्यानंतर हळूहळू ते ज्या सेलवर वाढत होते त्या सेलला नष्ट करतात आणि नंतर स्वतंत्रपणे त्या सेलच्या अवतीभोवती जगू शकतात. ठीक आहे, लेट्स सी आफ्टर दॅट फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स. व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल. म्हणजे जेवढे काही प्लांट आणि ॲनिमल आहेत यावर रोग निर्माण करतात. व्हायरसेस जे आहे हे प्राणी आणि वनस्पतीवर रोग निर्माण करणारे घटक आहेत. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. पुन्हा आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्समध्ये एक्स्ट्रा माहिती बघायची आहे व्हायरसेस संदर्भात किंवा इतरही. सो डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का व्हायरसेसचे प्रकार थोडक्यात पाहू आपण. ह्युमन व्हायरस कोणकोणते आहेत, लेट्स सी ह्युमन व्हायरस. दोज आर द पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएंझा व्हायरस अँड HIV एड्स व्हायरस. दोज थ्री आर द ह्युमन व्हायरस. ऑल्सो रिमेंबर दॅट पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएंझा व्हायरस अँड HIV एड्स व्हायरस. नेक्स्ट वन कॅटल व्हायरस, इट्स नेम इज पायकोर्ना व्हायरस, पायकोर्ना व्हायरस. थर्ड वन प्लांट व्हायरस अँड दोज आर टोमॅटो विल्ट व्हायरस. अँड सेकंड वन इज टोबॅको मॉसिक व्हायरस. दोज टू आर द प्लांट व्हायरसेस. ऑल्सो सम इट्स हॅव अ बॅक्टेरिया व्हायरसेस, इट मीन्स bacteriophagus, which is viruses attack to the bacteria and those name as bacteria viruses. Okay, after that let's see internet my friend. Okay, here one activity for you. First one, collect picture and characteristics of the different microbes and prepare a chart.
याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवूया की हे नेमकं पिक्चर कलेक्ट कसे करायची आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स कसे शोधायची आणि त्याचा चार्ट कसा बनवावा याविषयीची माहितीसाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूयात. पण सध्या आपण थोडक्यात जाणून घेऊया की तुम्हाला नेमकं करायचं काय आहे. तुम्ही इंटरनेटच्या मदतीनं काही चित्र गोळा करा ज्याच्यामध्ये काय असणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे, त्याचबरोबर त्यांचे कॅरेक्टरिस्टिकसुद्धा आवश्यक आहे आणि ते जोडून आपण एक त्याचा तक्ता तयार करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रोजेक्टबद्दल माहिती बघूया. तर प्रोजेक्टमध्ये काय करायचं आहे, फर्स्ट प्रोजेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रिपेअर अ चार्ट शोविंग इन्फेक्शियस बॅक्टेरिया अँड द डिसीज कॉज बाय देम. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण बॅक्टेरियाच्या मदतीनं होणारे रोग कोणते असतात याविषयीचा एक चार्ट तयार करणार आहोत. ठीक आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे व्हिजिट अ नियर बाय पॅथॉलॉजी लॅब, म्हणजे जवळच असलेल्या पॅथॉलॉजी लॅबला भेट द्या. गेट द इन्फॉर्मेशन अबाउट पॅथोजेनिक मायक्रोब्स अँड मेथड टू ऑब्झर्व देम डिफरंट मायक्रोस्कोप फ्रॉम द टेक्निशियन देअर. म्हणजे तिथे असला जो काही टेक्निशियन असतो त्याच्या मदतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोस्कोपची माहिती घ्या, त्याचबरोबर ऑब्झर्वेशनच्या ज्या मेथड्स असतात त्या समजून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला जाऊन माहिती घ्यायची आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथोजेनिक मायक्रोब्सची आणि ऑब्झर्वेशनच्या मेथड्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप याविषयीची. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण इथंच थांबूया. हा पाठ आपला इथं जवळजवळ संपलेला आहे. पुढे आणखी एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत ज्यामध्ये टोटल जे काही एक्झरसाइज आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा. आवडला तर या व्हिडिओखाली असलेल्या लाईक बटनावर क्लिक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि मध्ये मध्ये आपले क्लास ऑनलाईनसुद्धा होत असतात, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यानंतर जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तोपर्यंत आपण इथं थांबूयात. धन्यवाद.